यावर्षी आपल्या सोयाबीन शेतीमध्ये खूप जास्त अडचणी आलेल्या आहेत, ते मी आपल्याला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. तर सुरुवातीला जेव्हा आपण सोयाबीन पिकाची टोकण केली, त्यावेळेस आपल्या शेतामध्ये रानडुकर आली, त्यांनी आपल्या टोकण केलेल्या सोयाबीनपैकी 30% सोयाबीन खाऊन घेतले. तर आपल्याला दिसत असेल की या पद्धतीने रानडुकरांनी आपल्या शेतातील नुकसान केलेले आहेत, त्याची पावलंसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. त्यानंतर जेव्हा सोयाबीन पिकाची उगवण झाली, सोयाबीन बाहेर निघून आलं, त्यावेळेस आपल्या शेतामध्ये विविध पक्षी आलेत, पक्ष्यांनी सोयाबीन पिकाचा शेंडा खाऊन घेतला आणि त्या ठिकाणी फक्त सोयाबीन पिकाची काळी शिल्लक राहिली. ज्या ठिकाणी आपल्याला सोयाबीन पिकाची तास दिसायला पाहिजे होती, त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने पांढऱ्या रंगाच्या सोयाबीनच्या काड्या दिसत होत्या. आता पक्षी कसं सोयाबीन खाऊ शकते असा जर प्रश्न आपल्या मनात असेल, तर समोरच्या बेडवर आपल्याला पक्षी दिसत असेल जे आपल्या सोयाबीन पिकाला खाण्याचं काम करत आहेत. आता रानडुकरं तरी जी तास धरली तर 30 तास खातात, परंतु पक्षी जी आहेत तर ते एका ठिकाणी खातात, दुसऱ्या ठिकाणी उडून जातात, तिथं खातात, म्हणजे असं एक एक ठिकाणी पक्षी खात असतात. त्यानंतर परत शेतामध्ये रानडुकरं आली, त्यांनी या पद्धतीने जी सोयाबीन डबल टोकन केली होती तीसुद्धा खाल्ली आणि ज्याची उगवण होत होती तर तीसुद्धा सोयाबीन खाल्ली. त्यानंतर वाणू आली, वाणूनीसुद्धा सोयाबीन खाल्ली. म्हणजे अशा विविध अडचणी आपल्यासमोर सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर जेव्हा आपलं सोयाबीन 8 ते 10 दिवसाचे झाले, तेव्हा आपण ज्या ठिकाणी सोयाबीन नव्हते किंवा ज्या ठिकाणी फक्त एकच झाडं दिसून येत होते, त्या ठिकाणी आपण परत सोयाबीनची टोकण केली, कारण की चांगलं उत्पादन घेण्यासाठी एका ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 झाडं असणे आवश्यक आहेत, तेव्हाच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकते. म्हणून त्या ठिकाणीसुद्धा आपण परत सोयाबीन पिकाची या पद्धतीने टोकण केली आहेत. आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ज्या ठिकाणी खाल्लेले आहेत किंवा नुकसान केलं आहेत, त्या ठिकाणी बेड आपल्याला पूर्ण सपाट दिसत आहे, ज्या ठिकाणी नुकसान झालेलं नाहीत त्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनच्या तासा दिसत असतील. परतची सोयाबीन टोकण करण्यासाठी आपल्याला एकूण बियाण्यापैकी 60% बियाणे हे परत लागले. आणि आता 3-4 दिवसापूर्वी शेतामध्ये ज्या ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा भरत होत्या, त्या ठिकाणी उंदराने त्या शेंगा तोडून खाल्ल्या. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल की कशा पद्धतीने सोयाबीन पिकाच्या शेंगा जमिनीवर पडलेल्या आहेत. त्यानंतर आज शेतामध्ये वानरांनी आपल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा खाल्लेल्या आहेत. आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा पद्धतीने सोयाबीन पिकाचे झाड हे पडलेले आहेत आणि जमिनीवर शेंगा पडलेले आहेत, त्यामधील दाणे वानरांनी खाल्लेले आहेत. जेवढं वानरं शेतामध्ये खातात त्यापेक्षा दुप्पट नुकसान आपल्या शेतामध्ये करून जातात. तर अशा पद्धतीची परिस्थिती सध्या अनेक शेतकऱ्यांची आहेत. आणि आता पुढचे दिवस बाकीच आहेत, आता यामध्ये काय काय होते हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीत, यापुढं कोण खाते, कोणता रोग येते यावरसुद्धा आपण काही सांगू शकत नाहीत. तर एवढं नुकसान आपल्या सोयाबीन पिकाचं यावर्षी झालेलं आहेत, यामुळे आपल्या शेतामधील एकरी 2 ते 3 क्विंटलचं नुकसान नक्कीच होणार आहेत. आणि सोयाबीनचं बाजारभाव जर पाहिले तर आपल्याला 3,500 ते 4,000 रुपयामध्ये सोयाबीन विकण्याचं काम पडत आहेत, यामुळे सोयाबीन शेती करायची कशी हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहेत. धन्यवाद.